बाळे ते जुळे प्रभाग क्रमांक 36. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नागरिकांच्या अगदी जवळचं शासन. नगरसेवक हे महापालिका प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा असतात. जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडचणी यांची जाण असणारा आणि ते प्रश्न प्रशासनासमोर मांडून ते सोडवण्यासाठी मार्ग सुचवणारा आणि एकदा धोरण निश्चित झाल्यावर त्याप्रमाणे काम करून घेणारा नगरसेवक हा आदर्श नगरसेवक ठरतो. आजच्या मालिकेत पालिकेच्या प्रभाग क्रमांक 36 मधील कामांविषयी नगरसेवक आणि नागरिकांचं मत आपण जाणून घेणार आहोत. या प्रभागात अशोक चौक, पोलीस मुख्यालय, हरिजन वस्ती, पाथरूड चौक, विद्यानगर, तुकाराम चौक, बापूजी सोसायटी यासह अन्य भाग येतो. या प्रभागाची मतदार लोकसंख्या 12,763 एवढी आहे. प्रभाग क्रमांक 36 अ अनुसूचित जातीमधून माकपकडून माशप्पा सिद्राम विटे, शिवसेनेकडून सुनील दशरथ कामाटी, रिपाईकडून प्रसन्नजीत प्रमोद गायकवाड, काँग्रेसकडून बाबू बालप्पा विटे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शांतीलाल भोलेनाथ साबळे, अपक्ष म्हणून सिद्राम केशव ढोबळे आणि धम्मपाल सूर्यकांत दिलपाक, तर ब मतदारसंघातून माकपकडून महादेवी रोहित अलकुंटे, भाजपाकडून अनिता चंद्रकांत धोत्रे, काँग्रेसकडून लक्ष्मीबाई यल्लप्पा कंदले, तर अपक्ष म्हणून रोजमेरी मच्छिंद्र काळे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. माशप्पा विटे यांना 1,774, तर महिला ब मधून महादेवी अलकुंटे यांना 2,192 मतं मिळाली. हे दोन्ही उमेदवार 2012 विजयी झाले. तसा हा प्रभाग मूळचा विकास न झालेला. या प्रभागात यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेचा कत्तलखाना होता. तो शहर वस्तीत आल्यानं पालिकेनं सर्वसाधारण सभेत एक ठराव करून येथील कत्तलखाना हैदराबाद रोड मुळेगाव हद्दीत हलवला. सदरच्या जागेवर शैक्षणिक स्कूल उभा करण्यात आलं. बापूजी सोसायटी, हरिजन वस्ती हा परिसर नेहमीच अस्वच्छ असलेला भाग, परंतु 2012 निवडणुकीनंतर निवडून आलेल्या माशप्पा विटे आणि महादेवी अलकुंटे या नगरसेवकांनी प्रभागात प्रत्येकानं 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करून रस्ते, दिवाबत्ती, सार्वजनिक शौचालय, पाण्याची जलवाहिनी टाकणं, व्यायामशाळा दुरुस्ती आणि साहित्य खरेदी अशा प्रकारे काही भागात कामं केली आहेत. सन 2012 प्रभागात केलेल्या कामांविषयी नागरिक आणि विद्यमान नगरसेवक काय म्हणतात ते पाहूया. प्रभाग क्रमांक 36 हा प्रभागमध्ये माशप्पा विटे मी नगरसेवक, तसेच महादेवी अलकुंटे आम्ही दोघं या ठिकाणी प्रभागमध्ये निवडून आलो. या प्रभागामध्ये 18 ते 20,000 मतदारसंख्या होता आणि लोकसंख्या जवळजवळ 30 ते 35,000 लोकसंख्या होता. या मतदारसंघामध्ये पोलीस हेडक्वार्टर, पाथरूड चौक, मुदगल बाग, आशिष चौक परिसर आणि बापूजीनगर, वीटभट्टी परिसर, जवाहरनगर, मनार हॉस्पिटल परिसर, मातंग वस्ती, स्लॉटर झोपडपट्टी, लोधी गल्ली असं या परिसर मतदारसंघ त्या ठिकाणी होता. आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आलेलो आहे. आणि या प्रभागामध्ये काम करत असताना त्यावेळी कम्युनिस्टमध्ये असल्यामुळे आम्हाला जास्त निधी मिळू शकला नाही, परंतु भांडून त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केलो. वार्ड वाईज भांडवलकामी किंवा महापौर यांच्या निधीतून आपल्या सभागृह नेत्यांच्या निधीतून जवळजवळ या ठिकाणी 4.5 वर्षामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणलेला आहे. या ठिकाणी रस्ते, दिवाबत्ती व तसेच काँक्रीटचे रस्ते, आता आपल्या समोर दिसतंय पॉवर ब्लॉक असे अनेक ठिकाणी बसवलेलं आहे. आणि माझ्या याच्याप्रमाणे अनुभवाप्रमाणे हा मतदारसंघ एवढा चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात,
आणि बापूजीनगरमध्ये जेव्हा निवडून आलो एक वर्षामध्ये या ठिकाणी बापूजीनगर आणि मातंग वस्तीमध्ये दलित वस्ती अंतर्गत जवळजवळ मातंग वस्तीमध्ये 25 लाखाचा निधी मिळवून घेतले. बापूजीनगरमध्ये 29 लाखाचा निधी या ठिकाणी दलित वस्तीमध्ये मंजूर करून घेतलेला आहे. आता दिवाळीच्या आत हा रस्त्याचं काम चालू होणार आहे दोन्ही बाजूचे, बापूजीनगर आणि मातंग वस्तीमधले. सध्या ताज मेडिकल परिसर, पातूड चौक परिसर सध्या काँक्रीटचं काम चालू आहे. वीटभट्टी परिसर जेवढे बोळ त्या ठिकाणी होते, नवीन वसाहत होता, 15 ते 20 वर्षापासून त्या वसाहतमध्ये कोणीही काम केलं नाही. मी निवडून आल्याबरोबर त्या ठिकाणी तातडीने त्या ठिकाणी निधी देऊन प्रत्येक बोळ काँक्रीट करून घेतलो. पिण्याची पाईपलाईन नव्हतं, वीटभट्टी परिसर टाकळकर वीटभट्टी परिसर पिण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी दिलो. ड्रेनेज लाईन नव्हतं, ड्रेनेज लाईन घालून त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. जवाहरनगरमध्ये प्रणितीताई शिंदेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ता करून दिलेला आहे. संत तुकाराम चौक ते लालबहादूर शाळेपर्यंत शिल चौकापर्यंत जवळजवळ 70 लाखाचं त्या ठिकाणी डांबरी रस्ता करण्यात आलेला आहे नगरोत्तमच्या माध्यमातून. पातूड चौक ते मस्तान हॉटेलपर्यंत नगरोत्तरमधून 12 इंची ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. तसेच पातूड चौक ते मस्तान हॉटेलपर्यंत नगरोत्तरमधून गेल्या 3 ते 4 वर्ष पेंडिंग होता तो रस्ता आम्ही त्या ठिकाणी बांधून ते रस्ता परवा पूर्ण करून घेतलेला, डांबरी रस्ता. तसेच आता या वर्षाच्या बजेटमध्ये 50 लाख निधीमधून जवळजवळ काँक्रीट रस्ता, छोट्या LED या ठिकाणी बसून मिळालेल्या पोलसह आणि स्वच्छतागृह सार्वजनिक शौचालय या ठिकाणी 5 या ठिकाणी बांधण्याचं या ठिकाणी केलेलं आहे. ते आता पूर्ण 3 पूर्ण झालेलं आहे, अजून 2 कामं चालू आहेत. आणि दलित वस्तीमध्ये पुन्हा बापूजीनगरला प्रेशर कमी असल्यामुळे वार्डामध्ये बापूजीनगरला 8 इंची पुन्हा दलित वस्ती अंतर्गत 8 इंची पाईपलाईन बापूजीनगरमध्ये घेण्यात मंजूर करून घेतलेलं आहे. थोड्याच दिवसात तो सुद्धा काम चालू होणार आहे. आजूबाजूचा परिसर संत तुकाराम नगर आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या फंडातून 10 लाख रुपये मंजूर झालेले आहे. ते काम दसरा झाला की तातडीने चालू होणार आहे. लोधी गल्ली पातूड चौक ते लोधी गल्ली काळभोर मठ मल्टी टेलरपर्यंत काँक्रीट रस्ता 10 लाख व तसेच पातूड चौक ते घरकुल मटण मसाला घरापासून ते काळभोर मठपर्यंत प्रणितीताई शिंदे यांनी 10 लाख रुपये त्या ठिकाणी रस्त्यासाठी दिलेलं आहे. दिवाळीच्या आत रस्ता चालू करणार आहेत. असे अनेक कामं आहेत, परंतु हे काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व जाती धर्माचे लोक माझ्याकडे येतात. अनेक काम पोलीस स्टेशन असतील, आपलं सिव्हिलचं असतील, दवाखान्याचं असो, कुठल्याही प्रकारचं काय असेल तर या ठिकाणी अडीअडचण सोडण्याचा मी प्रयत्न करीत आहो. आम्ही दोन्ही नगरसेवक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नागरिकांचंसुद्धा मला या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि मोठे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे. आणि आता प्रभागसुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे. एवढं चांगलं पूर्ण कुठलाही कुणालाही प्रभाग पूर्ण आलेला नाही, फक्त माझ्या प्रभागमध्ये संपूर्ण प्रभाग येऊन अशोक चौक परिसर ते माझं परिचय पूर्व भागमधले मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नगरसेवक नसतानासुद्धा तिथल्या नागरिकांचा मी प्रश्न सोडवण्यात मला यश मिळालं आहे त्या ठिकाणी. आता तिथंसुद्धा मला या निवडणुकीमध्ये मला यश मिळेल अशा आशा आहे. काय विद्यानगर आता नवीन पूर्वीच्या याच्यामध्ये सोसायटी विद्यानगर एक सोसायटी. धार्मिक स्थळं सर्व जुने आहेत. धार्मिक स्थळं या ठिकाणी 7-8 वर नाहीत.
पाण्याचा प्रश्न गेल्या आता अधवड झाल्यापासून पाण्याचा प्रश्न तर गंभीरच आहे, परंतु आता सध्या पाऊस पडल्यामुळे वरुणरायाच्या कृपेने सध्या पाणी आहे, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांचं नियोजन पाहिजे. महापौर किंवा पक्षनेते किंवा विरोधी पक्षनेते आम्ही सांगूनसुद्धा त्याला एकच, प्रशासनाला जबाबदार असून प्रशासनाने नियोजन करावं. आणि या ठिकाणी एवढं टाक्या झाल्यात, पाण्याचा टाक्या झाल्यात, त्या पाणी साठवण्यासाठी स्टोअर पाहिजे आणि तसं पंपिंगसुद्धा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पाणी स्टोअर्स झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी रोज तुम्ही देऊ शकता तसं प्रसंग पडतो, पण पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी स्टोअर्स करण्यासाठी पंपिंगच नाहीत. एक DSP पंप आणि एक आय लेवल आणि एक भवानीपेठचं, हे तिन्हीशिवाय सोलापूर शहरामध्ये पंपिंग करण्यासाठी नाही. आणि आपला MBR हे चार ठिकाणी या ठिकाणी पंपिंग आहेत, बाकीच्या ठिकाणी कुठेही पंपिंग नाही. पंपिंग जास्त पाहिजे, मग पाण्याचं सोलापूर शहरामध्ये अधवाड भागामध्ये सर्वीकडे पाणी मिळेल. परंतु परवा 3 दिवसानंतर चांगलं पाणी येत होतं, आता काय झालं आहे, आज परवाच्या पाणीमध्ये अजून त्यांचं नियोजन बरोबर बसलेलं नाही. मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मॅकलवर साहेबांनासुद्धा सांगितलं आहे आणि झोनल अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलं आहे, या ठिकाणी अजून पाण्याचं हे अडचण व्हायला पाहिजे, ते त्यासाठी तुम्ही नियोजन करा आणि पाणी व्यवस्थित द्या. आता स्लाटर झोपडपट्टीमध्ये बापूजीनगरमध्ये माझ्या प्रभागामध्ये मातंग वस्तीमध्ये जे घरोघरी स्वच्छतेचा आम्ही प्रकल्प राबवलेला आहे, परंतु ज्या पद्धतीनं फॉर्म भरून घ्यायचं त्या पद्धतीनं लोकांचासुद्धा प्रतिसाद पाहिजे. आणि तिथलं जे अधिकारी आहेत त्यांनी स्वतः त्या घरी जाऊन तुम्ही द्याच अर्ज, फॉर्म स्वतः त्यांना देऊन त्यांनी वाटणी करावं फॉर्म. त्यांनी फक्त त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जा आणि फॉर्म घ्या असं करू नये, प्रत्येकाच्या घरी फॉर्म देऊन त्यांनी प्रत्येकाच्या घराला त्यांनी सक्ती करावं, तुमच्या घरी स्वच्छालय बांधाच. परंतु मी माझ्या नगरसेवक या नात्याने मी प्रत्येकांना मी समजून सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या घरी स्वच्छालय बांधा म्हणून. आम्हीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी काही जवळजवळ 100-150 स्वच्छालय या ठिकाणी झालेलं आहे आणि होत आहेत. कुठलं घरकुल आता झोपडपट्टी या ठिकाणी नातंग वस्ती झोपडपट्टी स्लाटर झोपडपट्टी आणि या ठिकाणी बापूजी न्यू बापूजी झोपडपट्टी या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये सध्याच्या प्रभागामध्ये येत असून जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं या ठिकाणी खरं म्हणजे तेवढं प्रतिसाद पाहिजे तेवढं येत नाही, कारण का कुटुंब जास्त असल्यामुळे त्यांना प्रश्न उद्भवतो, एक घर मिळाल्यानंतर बाकीचे राहणार कुठं, हा सुद्धा गरिबांचा प्रश्न आहे. परंतु घर पाहिजे, परंतु एकच घर देणार शासनाने, मग बाकीचे 3 आमचे बंधू आमचे भाऊ आमचे मुली कुठं राहणार, हा प्रश्नामुळे थोडं नागरिक मागं पुढं करत आहेत. तरीसुद्धा माझा प्रयत्न आहे, आताच पंतप्रधान आवास योजनेचे महानगरपालिकेचे अधिकारी येऊन आत्ताच 2 मिनिटापूर्वी भेटून गेलेत, त्यांचं बैठक मी बुधवार आणि गुरुवारी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जेवढं प्रतिसाद मिळेल तेवढं चांगलंच, परंतु जे कुटुंब वाढलेलं कुटुंब आहे त्यांना पर्याय त्यांना घर द्यावं माझं असं मत आहे. घर देऊन दुसरं घरसुद्धा त्यांना द्यावं, म्हणजे मोठं कुटुंब आहे, 4 भाऊ आहेत 3 भाऊ आहेत, त्यांनी मग 10 बाय 15च्या कोलीमध्ये कसं राहणार, याच्यामुळे ना त्या कुटुंबालासुद्धा द्यावं आणि त्याच्या माध्यमातून टॅक्स वसूल करावं. माझ्या प्रभागामध्ये मुदगल बाग आहे, तो मुदगल बाग नगरस्थान राज्यस्तरीय जिल्हास्तरीयच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. अजून काही काम ते पेंडिंग असल्यामुळे ते उद्यान काय अजून विकसित झालं नाही, थोडं विकसित झालं आहे परंतु काही तांत्रिक अडचणमुळे ते अजून काम पेंडिंगमध्ये पडलेलं आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा पूर्वी हेडक्वार्टरमध्ये होता, ते बंद पडले, ते दुसऱ्याकडे एक करण्यात आलेलं आहे. प्रभागमध्ये खाजगी शाळा आहेत, एक बापूजीनगरमध्ये ज्ञानसागर जय भारत माता प्राथमिक शाळा, हायस्कूल
बबनराजा शिंदे हायस्कूल आणि आणि लालबहादूर शाळा येत नाही कुठलं एकूण घरं माझ्या अंदाजाने लोकसंख्या तुम्हाला सांगितलं प्रभागचं पूर्वीचा प्रभागचं 35,000 लोकसंख्या आणि त्यावेळेला 18,000-17,000 त्या ठिकाणी मतदारसंख्या होती. मी बोर 3 पाडलं होतं 3 त्या ठिकाणी फेल गेलेलं आहे पाणी बसलं नाही त्या ठिकाणी आणि आता सौर ऊर्जाचं मी त्या ठिकाणी बजेट दिलेलं आहे शासनाकडून जे सौर ऊर्जा बसण्यासाठी दिलेलं आहे या ठिकाणी बापीनगरमध्ये 2 ठिकाणी मी दाखवलेलं आहे एक पातूड चौकमध्ये दाखवलेलं आहे एक जवाहरनगरमध्ये एक बोर आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पंप बसवायचा आमचा प्रयत्न चालू आहे. या सर्व कामात 4.5 वर्षामध्ये पूर्वी आपण एक कर्म केलेलं आहे तेव्हापासून मी काम करत असताना आता नगरसेवक म्हणून जेवढं काम करायचं तेवढं आपण प्रयत्न केलो परंतु तेवढंसुद्धा यश येतं म्हणून आपल्याला वाटत नाही. अजून काम जसं तुम्ही करत जाणार तसं विकसित करत जाणार तसं आपण फेरफार करत काम वाढणारच म्हणून या ठिकाणी मी समाधान म्हणण्यापेक्षा लोकांचं जे काम करत असताना लोकांना जे समाधान वाटतं ते मला समाधान कारण का नागरिकामध्ये जे काम करत असताना आम्हाला समाधान वाटतं परंतु या विकास कामामध्ये अजूनसुद्धा विकास कामासाठी बजेट कमी पडतो कारण का प्रभाग असल्यामुळे ना प्रभाग असल्यामुळे शासनाचा निधी आम्हाला पूर्वी कमी मिळाला परंतु आत्ता प्रणितताईच्या माध्यमातून जवळजवळ मला 30 लाख या ठिकाणी बजेट मिळत आहे म्हणजे प्रभाग विकासासाठी मी समाधानी आहे त्या पद्धतीने अजूनसुद्धा काम करण्याची मला अजून इच्छा आहे अजूनसुद्धा जास्तीत जास्त निधी मिळवायचा मी प्रयत्न करतो शासनाचा असो आमदारांचा असो खासदारांचा असो. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विकसित काम करायचं आहे त्या आपण करत आलेलो आहोत आणि ते करणारच आहोत परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यासाठी इशुडीमध्ये जे बजेट आहे बेरोजगारांना प्रशिक्षण देणे चंदवर्ग महिलांसाठी मेहंदी वर्ग हे फार जुनं झालं आहे परंतु त्यासाठी प्रशिक्षणासंबंधित मोठं त्या ठिकाणी बजेट तरतूद करून बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे यासाठी मला अपेक्षित आहे. ते कत्तलखाना ते महानगरपालिकेच्या ताब्यात असल्यामुळे तो जागा कोणीतरी अडप करण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी महापालिकेने त्यावेळी माझ्या हद्दीमध्ये येत नसताना त्यावेळी महापालिकेने खाजगी संस्थेला त्या ठिकाणी भाडेतत्वावर त्या ठिकाणी शाळेला दिले झोपडपट्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये असून त्या ठिकाणी प्राथमिक शाळेसाठी त्या ठिकाणी जागा भाडेतत्वावर दिलेल्या आहे. नवशक्ती तरुण मंडळ त्या नवशक्ती तरुण मंडळाचा मी संस्थापक आहे त्या ठिकाणी लोकवर्गणीतून या ठिकाणी जागा स्वतः या ठिकाणी स्वतः मंडळाचा जागा स्वतःचा असल्यामुळे म्हाडामार्फत आम्ही त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि लोकवर्गणीतून या ठिकाणी व्यायामशाळा बांधण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी आमदार फंडातूनसुद्धा त्या ठिकाणी साहित्य आपण घेतलेलं आहे. आता प्रणितीताईंनीसुद्धा 1 लाखाचं साहित्य देणार आहे म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आम्हाला. दुसरं माझ्या वार्डवाईज निधीमधून स्लॉटरोज झोपडपट्टीमध्ये व्यायामशाळेसाठी त्या ठिकाणी 1 लाख निधी त्या ठिकाणी आपण दिलेला आहे आणि तसेच आंध्र व्यायामशाळेलासुद्धा त्या ठिकाणी 1 लाख साहित्य त्या ठिकाणी व्यायाम साहित्य दिलेलं आहे आणि तरुणामध्ये व्यायामाचं गोडी लागावं म्हणून या दृष्टिकोनातून कारण का मी लहानपणापासून माझं बी व्यायामाचा आवड असल्यामुळे जास्तीत जास्त व्यायामशाळेमध्ये पोरं व्यायाम करावं आणि व्यसनापासून दूर राहावं या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी साहित्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी कारण का ट्री गार्डच बंद केलं आहे कमिशनरनं वृक्षारोपण या ठिकाणी आम्ही थोडाफार या ठिकाणी केलेलं आहे
आणि आरोग्य शिबिर वगैरे असा अनेक ठिकाणी आपण घेतलेलं त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी जवळजवळ 50 ते 50 बाकडे या ठिकाणी 1 लाखाच्या निधीमधून 50 ते 60 या ठिकाणी बाकडे वार्डामध्ये दिलेले आहे। तरीसुद्धा सर्वांचं म्हणणं बाकडेच द्या, परंतु काही लोक बाकड्याचासुद्धा विरोध केलेले आहेत, त्यामुळे या वर्षी मी बाकड्याला बजेटच दिलं नाही। परवा दिवशी आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून संपूर्ण प्रभाग माझ्या नवीन प्रभाग 13 मध्ये संपूर्ण पूर्वीचं जे प्रभाग होता ते पूर्ण प्रभाग आलेला आहे। अत्यंत चांगला प्रभाग या ठिकाणी आलेला आहे। पूर्व भागाचा पट्टा आशा चौक परिसर माझं पूर्ण लहानपणाचं त्या ठिकाणी काम करत असताना अनेक कामगारांचा संपर्क त्या ठिकाणी माझा आहे, अनेक मालकांचा माझा संपर्क आहे त्या ठिकाणी। आणि संपूर्ण नवीन प्रभागामध्ये बापूजीनगर, स्लॉट रोड झोपडपट्टी, आशा चौक परिसर, हेडक्वार्टर, मुदगलबाग, संत तुकाराम नगर, जवाहरनगर, मनेर हॉस्पिटल परिसर, आशा चौक परिसर या ठिकाणी एवढा चांगला प्रभाग आलेला आहे। त्यामध्ये या प्रभागामध्ये एवढा समाधान वाटलं मला प्रभाग डिक्लेअर झाल्याबरोबर आहे, म्हणून चांगला प्रभाग त्या ठिकाणी आलेला आहे। मला या ठिकाणी निश्चित वाटते या प्रभागामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मी उडी घेणार आहे आणि या ठिकाणी प्रभागामध्ये निवडून पॅनलचे पॅनल आणणार आहे, एवढं मात्र या ठिकाणी विश्वास वाटतो मला पूर्ण 100%। मी ज्ञानसागर सोसायटीचा चेअरमन आहे, कारण माझ्या भागामध्ये चेअरमन असल्यापासून मी पाहतो आहे काय की ह्या ठिकाणी जो नियोजन आहे लाईटचं म्हणा कचऱ्याचं म्हणा फार मी समाधानी आहे, कारण कचरा वेळेवर उचलला जातो, दिवाबत्ती वेळेवर केली जाते आणि जे काही जीर्ण झालेले संडास आहेत ते पुनरुज्जीवित केलेले आहेत। नवीन हे शौचालय ते आणि विशेष म्हणजे 29 लाखाचा रोडचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि ते पण लवकर काम होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। आणि हे जे काही नगरसेवक आतापर्यंत जे काम कामकाज केलं त्याबद्दल आम्ही पूर्णपणे समाधानी आहे। दोन नगरसेवकामधला काय दुराव काय जाणवत नाही, तसं वास्तविक पाहता दोन्हीकडे आमचे कामकाज केलं जातं, आम्हाला असं नाही फक्त मागे पुढे होतं पण कामकाज व्यवस्थित केलं जातं। गेल्या 4 वर्षात प्रामुख्याने आता 6 महिन्यामध्ये राहिलेले बाकी हो ना बरोबर प्रामुख्याने कुठल्या कामाला त्यांनी प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं। वास्तविक पाहता जो काय पेंडिंग रोड पडलेला आहे कामाचा 29 लाखाचा तो पूर्ण करावा असं आमची अपेक्षा आहे। म्हणजे भूमिपूजन झालेलं आहे ते भूमिपूजन राहून पूर्णत्वास जावं असं आमची अपेक्षा आहे। बाकी मी या प्रभागात बऱ्याच वेळ बघितलो तो झोपडपट्टीचा भाग जास्त प्रमाणात येतोय होय बरोबर आहे। ह्या ठिकाणी जे मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहतात आहेत हो की सुधारणा असं मोठ्या प्रमाणात दिसून येत होय। नागरिक म्हणून काय वाटतंय 10 वर्षापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती आता काय शासनानं जी काही आवास योजना आणलेली आहे त्या आवास योजना पूर्णपणे पूर्णत्वास यावा असं वाटतं आम्हाला, कारण झोपडपट्टी असल्यामुळे एका घरामध्ये बरेच कुटुंब 4-4 कुटुंब राहतात आणि त्यांना जे काही एखादी त्यांच्या नावाने खुली जागा आहे काही ठिकाणी त्या लोकांना शासनाने बांधून द्यावं। आता या ठिकाणी बघायला गेलं तर 5 शौचालयाचं काहीतरी नियोजन नगरसेवकांनी केलेलं आहे, 4-4 एकत्रित तू या ठिकाणी घरोघरी शौचालयाचा जो लाभ घ्यायला पाहिजे होय नागरिकाकडून तसा असा प्रतिसाद दिसत नाही, कारण नाही बरं इथून फॉर्म भरून घेऊन गेलेले आहेत त्यांनी पण वस्तुती ते बांधलेलं नाही, काही ठिकाणी बांधलेत काही ठिकाणी निधी तसा राहिलेला आहे। आता जवळजवळ माझ्या मते 55% बांधलेले आहेत आणि 55% अजून त्यांच्याकडे राहिलेत महापालिकेकडं, फक्त फॉर्म भरून घेऊन गेलेत प्रत्यक्षात आलेले नाहीत। गेल्या 4-5 वर्षात बापूजीनगरचा इतिहास बघितला तर आधी घंटागाड्याच नव्हत्याच, त्यामुळे कचरा जागोजागी पसरत असत, मच्छर वाढलं आणि गटारीची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे गटारी तुंबत असत पावसाळ्यात। परंतु जेव्हा नगरसेवक इथले मशप विटे जेव्हा आले तेव्हा सतत 15 दिवस सतत पावसाचा धारसुद्धा लागलेला होता, तेव्हा सगळ्यांच्याच घरात ड्रेनेजचं पाणी घरात येत होतं, तेव्हा नगरसेवकांनी फक्त एक फोन करून सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून 5 ते 10 मिनिटात त्यांनी ते तुंबलेले गटारी बंद करले, म्हणजे त्यांनी पटकन आमच्या समस्या आमच्या ज्या फोन केलो मी लगेच त्यांनी त्याचं समाधान केलं। त्या दिवशी तर आम्ही खूप समाधानी होतो, कारण नवरात्री महोत्सव आहे, स्त्रियांना काम जास्त असतात, सगळ्यांनी घर स्वच्छता काढलेलं होतं त्यामुळे पसारासुद्धा जास्त होता आणि मेन म्हणजे या काळात घंटागाडी नव्हत्या, घंटागाडीचं काय समस्या असेल आम्हाला माहीत नाही, पण नवरात्री महोत्सवामध्ये जेव्हा पसारा काढला जातो घरातलं जर टाकाऊ पदार्थ एकाच ठिकाणी संच झाला होता तर मशपविट्यांनी घंटागाड्यांना बोलावून किंवा इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून त्याची व्यवस्था केलेली आहे। आणि सत्ताधारी पक्ष असो वा
विना सत्ताधारी पक्ष असो, विकास हा महत्त्वाचा आहे. बेसिक आहे प्रोग्रेस. प्रोग्रेस झाला तर पक्षाचा प्रश्न हा तर दुय्यम ठरतो. म्हणजे तुम्ही जे म्हणतात सत्ताधारी पक्ष असला की विकास जास्त होतो, ते चुकीचं आहे. सत्ताधारी पक्ष असू दे किंवा बिनसत्ताधारी पक्ष असू दे, पण नगरसेवक हा जनतेच्या प्रश्नाला जर तात्काळ त्याचं उत्तर दिलं तर विकास होतो. जर तुम्ही आता बघितलं बापूजी नगरमध्ये तर कचरा तुम्हाला ठिकठिकाणी दिसणार नाही. हेच जर तुम्ही 5-10 वर्षापूर्वी आला असतात तर इथली परिस्थिती खूप बेकार होती, परंतु आता नाही आहे. स्वच्छतेचं व्यवस्थितपणे घंटागाडी व्यवस्थित येतात आणि जे रस्त्यावर घाण होत आहे म्हणजे स्वच्छता कामगार म्हणा किंवा बंगी म्हणा, ते येऊन वेळोवेळी स्वच्छता करतात. त्यामुळे इथल्या नगरसेवकांमुळे तर आम्ही समाधानी आहोत आणि आता यांनी पक्षांतर केलेलं आहे, त्यामुळे अजूनही जास्तीत जास्त प्रगती होईल अशी आशा आहे. आणि आमच्या शाळेत यांनी आमची झोपडपट्टीत शाळा आहे, जयभारत प्राथमिक शाळा, आणि कंपाऊंड पत्रासेडचं होतं. वादळ वाऱ्यामुळे पत्रासेड पडलं होतं. अशावेळी आम्ही येऊन नगरसेवकांना सांगितलं तर त्यांनी 15 ते 1 महिन्यात ते पत्रा काढून आम्हाला कंपाऊंड वॉल बांधून दिलेलं आहे. आम्ही सगळ्या शिक्षकांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं की सगळे फक्त करेंगे दिलायंगे म्हणतात, परंतु त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. ॲक्शन इज ग्रेटर दॅन स्पीक. आणि पाण्याचा प्रश्न असू दे, पाणी तर सर्वजण मोटारी लावत होते आधी, परंतु आता 2 दिवसाआड महापौर सुशीला बुटेताईंनी पुढाकार घेतल्यामुळे 2 दिवसाआड पाणी येत असल्यामुळे सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा होतो. आणि आज तर अचानक पाणी आलं, म्हणजे 2 दिवसाआड होतं, त्यामुळे भरपूर पाणी पण सर्वांना झालेलं आहे. मोटारीचं प्रमाण पण आता लावण्याचं बंद झालेलं आहे, म्हणजे दाब जास्त सोडलेला आहे. इथल्या महिला जास्त करून कष्टकरी आहेत, म्हणजे घरातील पुरुष सुद्धा काम करतो, स्त्री सुद्धा काम करते, काही विड्या वळतात, काही दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करतात. इथल्या स्त्रियांना एवढं सांगायचं आहे की आपण मागं पडतो ते शिक्षणाच्या अभावामुळे. आता तुम्ही दुसऱ्या कामाला जाता, त्याचं मेन कारण काय आहे? शिक्षण. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या मुलांना शिक्षणाकडे जास्त ओढ द्या. आणि या बापूजी नगरमध्ये जवळजवळ 7-8 शाळा जवळ आहेत, म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना सोय आहे, कुठल्याही शाळेत तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे पालकांनीसुद्धा, स्त्रियांनी असू दे पुरुषांनी असू दे, मुलांना घरी न ठेवता, त्यांना कामाला न पाठवता पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे, कारण प्राथमिक शिक्षण हे आपल्या हक्काचं आहे. शकुंतला बंडूपण शिंदे तिथं या वार्डातच राहते, हे आमचे नगरसेवक आहेत. आम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करतात. आमच्याकडं रस्त्याची दुरुस्ती केलेली आहे, कचऱ्याचं सगळं दुरुस्ती म्हणजे स्वच्छता ठेवलेली आहे, सगळीकडे लक्ष देतात. कधी आपण काही आपलं सांगायला आलो तर आपल्याला मदत करतात. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय जाणवते? पूर्वी जर स्वच्छता वगैरे नव्हती, ते आता स्वच्छता मोहिमेच्या ह्याच्याने स्वच्छता सगळीकडे व्हायला लागली आहे. पाण्याची पण सोय झाली, आमची देवाबत्तीची सोय आहे, आमची कसलं पण हे नाही. प्रभागातील कुठल्याही कामाशी संलग्न आहे. आमच्या नगरसेवकाच्या कामावर आम्ही फार समाधानी आहे. आम्हाला कुठलाही त्यांच्याकडनं म्हणजे त्रास पण नाही, जे सांगाल ते आमचे काम होतात इथं. आणि आम्ही या प्रभागात भयंकर समाधान आहे. विटेसाहेब अजून आलुकोंटे मॅडम प्रभागात त्यांनी येतात फिरतात? रोज येतात, रोज फिरतात. पूर्वी जे 5 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती ना, आता काय? नाही काय पण नाही, ते हाय 5 वर्षापेक्षा ह्या वर्षी फार भयंकर म्हणजे सुधारणा झाल्या आमच्या प्रभागमध्ये. म्हणजे ड्रेनेज, रस्त्याची कामं, नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन. प्रामुख्याने कुठली कामं करायला पाहिजे असं कामं काय त्यांच्या हिशोबाने त्यांनी करतील ना कामं, जे त्यांना योग्य वाटेल तेच काम करणार. आमच्या ते हितासाठी आहे काम, ते सगळे इथल्या नागरिकाच्या हितासाठी ते काम आहेत. बघा, प्रभाग क्रमांक 36 विद्यमान नगरसेवक माशा पशीधरा मिठे व बमध्ये सौ महादेवीताई अलकुंटे दोघांचं काम गेल्या 4.5 वर्षापासून खूपच समाधानीकारक, आमच्यासाठी तर समाधानीकारक आहे. त्या हिशोबाने जर बघितलं तर प्रत्येक प्रभागामध्ये मूलभूत जो सुविधा असतात, रस्ते म्हणा, रस्त्याचं काम पण मागील वेळेस जे इंटरनल रस्ते आहेत त्यांचं काम पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. 29 लाखाचा बजेट आहे तो. आणि त्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न आहे, सगळ्याकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, असं उड्यावर कुठंसुद्धा तुम्हाला आमच्या प्रभागामध्ये दिसणार नाही अजिबात. त्यामुळं जे मच्छर रस्ते आहेत त्यांचा काही प्रादुर्भाव या ठिकाणी आमच्या प्रभागात तर अजूनपर्यंत जाणवलेला नाही आहे. मध्यंतरींच्या काळात डेंग्यूचा जो फैलाव झाला होता सोलापूरमध्ये, त्याच्या योग्य प्रकारे महापालिकेच्या प्रशासनाच्या लोकांना स्वतः आमच्या मेंबर साहेब जाऊन अलकुंटीताई जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना की आमच्या प्रभागामध्ये बाबा
कुठल्याही व्यक्तीला डेंग्यूचा जो प्रादुर्भाव आहे तो होऊ नये याकरिता विशेष त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्याबद्दलसुद्धा त्या दोघांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि मंदिरासमोर जे पेवर ब्लॅक आहेत आता तुम्ही या ठिकाणी बघत आहात, त्या ठिकाणी पूर्णपणे काही प्रमाणात खड्डे होते. पेवर ब्लॉक टाकून एक स्वच्छता या ठिकाणी आम्हाला जाणवतो. आणि आमचा प्रभागसुद्धा एकदम स्मार्ट स्मार्ट सिटीप्रमाणे या ठिकाणी आमच्या मंडळाचे झेंड्याचं काम पण बघा, एकदम 10-15 वर्षाच्या खाली तो झालेला होता, थोड्याप्रमाणे जीर्ण झालेला होता. तो कामसुद्धा मेंबर साहेबांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी बसवलेले आहेत. सुविधा अत्यंत चांगल्या आहेत. आणि सार्वजनिक स्वच्छालय जे आहेत त्यांचा सर्वांना प्रश्न असतो की तो स्वच्छालय त्याच्यामध्ये स्वच्छता असते का. ती स्वच्छतासुद्धा आठवड्यातून 1-2 वेळा ते लोक येऊन साफसफाई करतात, काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दलसुद्धा आम्हाला. आणि महानगरपालिकेचे जे दलित वस्ती म्हणून जे सुधारणा करण्यासारखे कामं आहेत या ठिकाणी भरपूर प्रमाणात मागासवर्ग लोकांचा हा वार्ड आहे, त्यामध्ये सुशिक्षित स्वयंरोजगार म्हणा बेरोजगार लोकांसाठी जे स्कीम आहेत ज्या योजना आहेत त्यांनी त्यांची माहिती देऊन एक आमच्या व्यायामशाळेमध्ये त्यांनी त्याबद्दलची पूर्णपणे लोकांना माहिती देऊन ती योजना प्रत्यक्ष त्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ ते कसं घेऊ शकतात यासाठीसुद्धा त्यांनी एक शिबिर घेतले होते. आणि आमच्या प्रभागामध्ये या एरियामध्ये जवळजवळ 8 लोकांना दारिद्र्य रेषेखाली जे लोक असतात त्यांना स्वयंरोजगार म्हणून काही किराणा दुकान टाकण्यासाठी, सायकल दुकान टाकण्यासाठी जे शासनाचं 2-2 लाखाचं जे अनुदान असतो त्याने आम्हाला मिळवून दिलेलं आहे, त्याबद्दलसुद्धा त्यांचं अभिनंदन आहे. राहिला प्रश्न प्रभागामध्ये की बाबा असं कुठला आम्हाला प्रश्न जाणवत नाही की बाबा या ठिकाणी कामं झाले नाहीत, तुम्ही एक फेरफटका मारू शकता की प्रभागामध्ये तुम्हाला कचरा दिसत नाही का. दिसत नाही कारण त्या जे घंटागाड्या आहेत ते अगदी वेळेवर आणि टाईमप्रमाणे सकाळी सकाळी आमच्या घरापर्यंत चक्कर असते त्यांची. आता आमच्या घरातलं जे कचरा असते बाहेर आजूबाजूला कुठं न टाकता आम्हाला सवय पडलेले त्यांच्या हातामध्ये आम्ही कचरा सुपूर्द करतो. यासाठी माझा असं तळमळीचं मत आहे की येणारा जो इलेक्शन आहे, निवडणूक आहे 2017, प्रभाग थोडा मोठा झालेला आहे. आमचा पूर्वीचा जो प्रभाग क्रमांक 36 आहे हा संपूर्ण प्रभाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि दोन्ही नगरसेवकाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. मशाबाई विठ्याचा स्वभाव हा असा आहे की सर्वधर्म समभाव, कुठल्या जातीपातीचं राजकारण न करता सर्वधर्मीयाच्या लोकांना सर्वधर्म समभाव याप्रमाणे सगळ्या जातीधर्माच्या लोकांना गुण्यागोविंदाने त्यांनी त्यांचा संपर्क आहे ते संपर्क त्या ठिकाणी ठेवलेले आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर, त्यांनी ठेवलेल्या जनसंपर्काच्या जोरावर आम्ही येणाऱ्या महापालिकेच्या 2017 निवडणुकीमध्ये काही लोक अवैध गोळीबार करायला लागलेत. भाजप सेनेची या ठिकाणी सत्ता येणार अरे कुठनं सत्ता येणार आहे. मोदी साहेबांनी आजचे दिन नुसतं नावाला टाकले, जनधन योजना म्हणले, फक्त त्यांच्या लोकांना त्यांनी तो सुविधा दिलेला आहेत. सामान्य माणसाला अजूनपर्यंत त्या सुविधा मिळाल्या नाहीत पंतप्रधानाच्या, त्यामुळंसुद्धा मोदी सरकारवर प्रचंड राग आणि चीड आहे. आणि परवाच मेंबरसाहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं शिंदेसाहेबांचं ताकद आणि विद्यमान आमदार म्हणून जे बजेट मागता येईल कुमारी पंडिताई शिंदे यांच्याकडनं ते मागवत आहेत, प्रभाचा विकास करत आहेत. आम्ही जातीयवादी पक्ष जे आहेत शिवसेना असू द्या भाजप असू द्या यांना 2017 आम्ही त्यांचा पराभव निश्चितच करू. आणि विठेसाहेबांनी केलेल्या इमानदारीनं जे कष्टाचं फळ आहे विकास कामाबद्दल आणि त्यांचा जो चेहरा आहे सर्वधर्म समभावामध्ये हा चेहरा मतदाराच्या पुढे आम्ही घेऊन जाऊ. आणि निश्चितच याच्यामध्ये शिवसेना भाजप असू द्या कुठलाही पक्ष असू द्या त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. धन्यवाद.